प्रभाग क्रमांक 3 परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत निकृष्ट दर्जाची काम होत आहे अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. प्रभाग क्रमांक 3 येथे स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असून निकृष्ट पद्धतीचे काम सुरू असल्याचे आरोप येथील नागरिकांनी केले आहेत. त्यासोबतच मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामुळे धूळ उडून अनेक श्वसनाचे त्रास सुरू असल्याची ओरड व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक 3 येथील गोलचावडी गणेश मंडळ पासून मंगळवार बाजारपर्यंतचा रस्ता माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कार्यालयापासून ते कन्या चौकापर्यंत रस्ता खोदल्याने मागील महिन्याभरापासून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे दुचाकी चारचाकी चालविण्यास येत नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले आहे. ड्रेनेज लाईन भरल्यानंतर घरात घाण पाणी शिरते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले असता पैसे घेऊन ड्रेनेज लाईन साफ करतात अशी तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. आमचं हे ड्रेनेजचं सारखं 2-3 वेळा त्रास वाढला आहे. प्रत्येक वेळी मागच्या जो पहिले स्टार्टिंग आहे त्यावेळी जवळ 1.5 ते 2 हजार रुपये त्यांनी मजूर घेतले. म्हणले ते कम्प्लीट पाईपलाईन ते सर नवीन आणा करा म्हणा. पाईपलाईन सर नवीन केलं, ड्रेनेज लाईन केलं, चेंबर बांधलं, तरी परत नंतर पॅक झालं. पण त्यावेळी म्हणले एक सर तुमचं परत बदलावं लागतं म्हणजे. परत त्यावेळी परत मोठे पाईप आणून घातले. आता परत कालवे असं चोकअप झालं. सर आमचं जे खाण पाणी सर आता आमच्या घरात अंगण आहे, अंगणात सर उभारत आहे. सारखं प्रत्येक चेंबर कसं असं व्हायला त्रास. डेंगू बिंगू लहान लेकरं ते डेंगू बिंगू झालं ते कोण जबाबदार. स्मार्ट सिटीची कामे चालू असल्यामुळे सर्वत्र रस्ते खोदाईमुळे धूळ नाकातोंडात जात आहे. तसेच घंटागाडी येण्यासाठी रस्ता नसल्याने कचरा घरातच पडून राहत आहे. अनेक ठिकाणी खोदकाम केल्यामुळे पिण्याचे पाईपलाईन फुटून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे या भागातील नागरिक शैलजा खंडाळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी जोडबावी पेठेत राहते. तर इथे रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. सगळीकडे रस्ता उकरलेला आहे, सगळीकडे दगडं आहेत आणि खूप धुराळ आहे. जवळजवळ 2-3 महिने झाले धुळीमुळे सर्दी खोकला ह्यामुळे सगळे इथले नागरिक त्रस्त आहेत. आणि मी सध्या आजारी आहे आणि श्वास घेण्यासही फारच श्वासही घेता येत नाही इतका धुराळ आहे इथं. स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहरात कामे सुरू असून बहुतांश ठिकाणी रस्ते खोदल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी समांतर असलेल्या गल्लीत पर्यायी वाहतुकीच्या रस्त्यावर सुद्धा खोदकाम केल्यामुळे येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे श्वसनाचे त्रास यासह मणक्याचे रुग्ण शहरात वाढल्याचे दिसून येत आहे. जे रस्ते खोदलेले 4 रोड आहेत, खड्डे पडलेत, रस्त्या लोकांना जाता येत नाही, संपूर्ण धूळ आहे रस्त्याने. नळाचे खोदले 4 रोड पाणी येते. नळाला लहान पाणी येते, कधी चांगलं पाणी येते, कधी घंटागाडी 2 दिवसाला येते, 1 दिवसाला येते. घंटागाडी टाकायला नळाचे घंटागाडी टाकायची कसं असते महापरिवहन पोचते. ड्रेनेज किती दिवसाआड सापडतं? दर मंगळवारी घाण धूळ इतकं होती की घराने सगळं धुळत बसलेलं आहे आमच्या घराने. तर एकतर रस्ते नीट करावे नाहीतर पाणी मारावं दर मंगळवारी. तर नियोजन पद्धतीने लवकरात लवकर स्मार्ट सिटीचे काम झाल्यास बरे होईल असे मतही अनेक नागरिकांनी व्यक्त केले.